मी कार मध्ये राहतो, मी बाय प्रोफेशन टीचर आहे, त्याचबरोबर माझी एक इन्स्टिट्यूट आहे स्मार्ट ब्रेन एज्युकेशन नावाची कराडमध्येच. या स्मार्ट ब्रेन एज्युकेशन या इन्स्टिट्यूट मार्फत मी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करतो. बऱ्याच वेळा मी वक्ता कसं व्हायचं किंवा पब्लिक स्पीकिंग या ट्रेनिंग कोर्स विषयी माहिती ऐकली, वाचली, बऱ्याच ठिकाणी चौकशी केली आणि ज्या ज्यावेळी मी मित्रांना माझ्या बोलायचो की मला हे शिकायचं आहे, तर त्यावेळी प्रत्येक वेळी माझे मित्र असे म्हणायचे की अरे तू तर स्वतः ट्रेनर आहेस, तुला काही याची गरज नाही. असं म्हणत म्हणत जवळजवळ गेली 4 ते 5 वर्ष मी हा प्रोग्राम करायचाच टाळला. म्हणजे यांचाच नव्हे तर असे बऱ्याच प्रोग्रामची मला माहिती मिळाली होती. पण आमचा एक ग्रुप आहे ट्रेनरचा आणि योगायोग आणि त्या एकाच ग्रुपमध्ये मी आणि बालाजी सर दोघेही आहोत. आणि सहज त्या ग्रुपमध्ये सरांची पोस्ट पाहिली आणि ठरवलं की आता कोरोना संपलाय, 2 वर्ष घरापासून कंटाळा आलाय, चला काहीतरी नवीन शिकूया. आणि मी ठरवलं की काही नाही हा कोर्स करायचा. जस्ट तुमची पोस्ट पडण्यापूर्वी मी एक ऑनलाईन कोर्स केला होता 500 रुपयेचा, ते भाषण कसे करावे. आणि त्यानंतर त्यांचा ऍडव्हान्स कोर्स देखील होता असा तुमच्यासारखा, पण तो देखील ऑनलाईन होता. पण मला खरं सांगायचं तर ऑनलाईन मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, कारण मला जे शिकायचं होतं ते डायरेक्ट शिकायचं होतं. म्हणून मी तो कोर्स कॅन्सल केला आणि इकडे लगेच फोन केला सरांना की मला यायचं आहे. इथं आल्यानंतर देखील तेच कल्याण सर भेटले रूम मध्ये, तुम्ही काय करता? शिक्षक आहे. अरे शिक्षक आहे तुम्ही कशाला इथे आलाय? पण मला असं म्हणायचं की सगळे शिक्षक हे वक्ते नसतात. वक्ता हा वेगळा असतो, कारण वक्तृत्व ही एक कला आहे आणि ती कला येणं फार महत्वाचं आहे. आणि ती कला खरंच या दोन महागुरूंना माझा मनापासून सॅल्यूट की त्यांनी अगदी मनापासून त्यांनी खरंच सगळं काही दिलं. आणि मी एक सांगतो की या दोघांनी, या आता आपले गुरु आहेत, जेवढे कोर्स केले त्यातले 70 ते 80% कोर्स माझे पण झालेत. पण ज्यावेळी मी एखाद्या ठिकाणी शिकायला जातो त्यावेळी मी माझा मी पण बाहेर ठेवतो आणि मी एक विद्यार्थी आहे म्हणून तिथे येतो आणि शिकतो. मी कुठलाही असा ॲटिट्यूड ठेवत नाही की अरे हे काय शिकवतायत किंवा मला सगळं येते. नो, जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर तुम्हाला शून्य झालं पाहिजे, तुमची पाठी कोरी पाहिजे, तरच तुम्ही नवीन काहीतरी शिकू शकाल. आणि खरंच पुन्हा एकदा मी युवराज गायकवाड सर आहेत, बालाजी जाधव सर आहेत, दोघांनाही सॅल्यूट करतो. आणि असाच तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. पुढेही तुमच्या मार्गदर्शनाखाली मला बरंच काही शिकायला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या 3 दिवसामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मी ट्रेनिंग घेताना माझ्या काही चुका होत आहेत, मला बोलताना पब्लिक समोर कसं गेलं पाहिजे, पालकांना मला कसं प्रभावित केलं पाहिजे, अशा ज्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या 3 दिवसामध्ये क्लिअर झाल्या. त्यामुळे आता आजपर्यंत जे काही माझं ट्रेनिंग होत होतं किंवा जे काही वर्कशॉप होत होते ते आता इथून पुढे याच्यापेक्षाही जबरदस्त होतील याची मी तुम्हाला सगळ्यांना 100% गॅरंटी देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद, कारण हे जे लोक आहेत ना बसलेली यांनी सुद्धा खूप चिरप केलं. खरंच सगळी लोक खूप उत्साही आहेत, एक तर सगळे आपण शिकायला येत आहेत, पण कसं आहे आजपर्यंत मी बरीच ट्रेनिंग केली. ह्या ट्रेनिंग मध्ये जी लोक येतात ना हे 3 प्रकार असतात. थोडा वेळ घेऊ ना. येस येस. ह्या ट्रेनिंग मध्ये 3 प्रकारचे लोक असतात. एक असतात हौसे, दुसरे असतात गौसे आणि तिसरे असतात नवसे. हौसे, गौसे आणि नवसे. हौसे म्हणजे काय? एखाद्या नुसतीच हौस असते, ट्रेनिंग करायचं, जायचं मस्त एका हॉटेलमध्ये खायचं, आराम करायचं, फिरायचं, शिकायचं, जेवढं जमलं तेवढं जमलं, ठीक आहे. त्यानंतर काही गौसे असतात. गौसे म्हणजे काय? तर चला जाऊया, काहीतरी नवीन शिकायला मिळते, काय गवस आहे ते घेऊया आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाकूया. आणि काही जे नवसे असतात त्यांना यातलं काहीच माहित नसतं, ते खरोखर शिकायला आलेलं असतं. तर अशा 3 प्रकारचे लोक असतात. पण खरं जिथं जे आहेत ना ते सगळे चांगले लोक आहेत, खरोखरच शिकायला आलेले आहेत असं मला जाणवलं, ठीक आहे. शेवटी एवढंच म्हणेन तुम्हा सर्वांसाठी मी प्रार्थना करेन. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे,
जे सत्य सुंदर सर्व था आजन्म त्याचा ध्यास रे या पृथ्वी तरावरी जे जे सत्य आणि सुंदर आहे ते तुम्हा सर्वांना लाभो ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.